अध्यक्ष राज ठाकरे वारंट आदेश के बावजूद अदालत में पेश नहीं हुए, इस वजह से अदालत ने बुधवार को फिर से गैर जमानती वारंट जारी किया है। साथ ही 11 जुलाई 2022 अगली तारीख अदालत में पेश होने की दी गई है। मनसे नेता शिरीष पारकर का जमानत वारंट अदालत में पेश होने और जमानत मिलने के बाद रद्द कर दिया गया था। हालांकि वारंट जारी होने के बावजूद आरोपी नंबर 9 राज ठाकरे कोर्ट में पेश नहीं हुए, इसलिए कोर्ट ने उनके खिलाफ फिर से गैर जमानती वारंट जारी किया है। शिराला में प्रथम श्रेणी मजिस्ट्रेट ने अदालत में नियमित आपराधिक सुनवाई की। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आरोपी नंबर 9 और शिरीष पारकर आरोपी नंबर 10 है। इससे पहले कोर्ट ने दोनों के खिलाफ गैर जमानती वारंट जारी किया था। तदनुसार शिरीष पारकर बुधवार को अदालत में पेश हुए और उन्हें जमानत दे दी गई। अदालत ने पारकर को 15,000 रुपये की जमानत और 700 रुपये के जुर्माने पर जमानत दे दी। वारंट जारी होने के बावजूद राज ठाकरे कोर्ट में पेश नहीं हुए। नतीजतन अदालत के मजिस्ट्रेट पी ए श्रीराम ने उनके खिलाफ फिर से गैर जमानती वारंट जारी किया है। इस बीच राज ठाकरे के वकीलों ने इस्लामपुर में जिला सत्र न्यायालय में एक रिट याचिका दायर की है। अब 11 जुलाई 2022 को अगली नियत तारीख है। आज शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर माननीय राज साहेबांचे यांच्या विरुद्ध जो काही गुन्हा नोंद होता, केस नंबर 92/2008 आरोपी नंबर 9 आणि 10 म्हणजे राजसाहेब आणि माननीय राजसाहेब आणि शिरीष पारकर साहेब यांच्या विरोधात वॉरंट जे होतं, त्यापैकी आम्ही आज पारकर साहेबांचं वॉरंट रद्द करून त्यांचा एक डिस्चार्ज ॲप्लिकेशन अर्ज दिलेला आहे। पारकर साहेबांच्या वतीनं आज त्यांचा नवीन जामीनदाराची पण तजवीज करून ठेवलेली आहे। आता राज साहेबांच्या बाबतीत काही रिव्हिजन डिसिजन पूर्ण दाखल केलेला आहे, त्या रिव्हिजनचा निकाल येईपर्यंत आम्हाला न्यायालयाने पुढचे 1 महिन्याची तारीख दिलेली आहे। आणि या कामी आज रोजी आम्हाला इस्लामपूरचे आमचे मनसेचे पदाधिकारी सनी कराडे साहेब आणि जे जामीनदार आमचे नाव विजयशंकर यांनी सहकार्य केलं, त्यामुळे आम्हाला शिरीष पारकर साहेबांना आजच्या वॉरंटच्या ह्याच्यातून मुक्तता करता आली। आणि पारकर साहेबांचं जे काही डिस्चार्ज ॲप्लिकेशन आहे आज रोजी आम्ही हजर करतो, त्याच्यावरती कामकाज पुढे चालू राहील। राज साहेबांच्या बाबतीत इस्लामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल येईपर्यंत तरी ते काम त्यांच्या बाबतीत तसंच प्रलंबित राहील, त्यांचा निकाल झाल्यानंतर पुढील कारवाई करता येईल। यामध्ये आम्हाला असंही करता येते की हे जर समन्स केस झाली तर कन्सिडर केली कोर्टानं, तर यामध्ये आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांचा प्ली किंवा चार्ज फ्रेम करता येईल किंवा वकिलामार्फतही करता येईल आणि ही केस आता आम्ही पुढे चालवू त्याचा सूक्ष्मोक्ष लावू। आज आरोपी नंबर 10 या केसमधील मनसेचे नेते शिरीष पारकर हे न्यायालयात उपस्थित राहिले, त्यांच्या वतीनं आपण त्यांचा वॉरंट रद्द करायचा अर्ज न्यायालयाला सादर केला, तो अर्ज मी कोर्टाने मंजूर केला। ते करत असताना आरोपी नंबर 2 ह्याच्यामधले मनसेचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे त्यांचा जो अगोदरचा जो अर्ज आहे, जो वॉरंट त्यांचा जो अर्ज या न्यायालयाने नामंजूर केला होता, त्याच्या विरोधामध्ये आम्ही जिल्हा न्यायालय इस्लामपूर येथे रिव्हिजन दाखल केलेली आहे। ती रिव्हिजन 9 तारखेला न्यायालयासमोर निघणार आहे। तोपर्यंतच्या काळामध्ये आरोपी जे शिरीष पारकर आहेत यांच्या वतीनं जो अर्ज दाखल केला होता तो न्यायालयाने मंजूर केला, त्यांचा वॉरंट रद्द केलेला आहे। आणि पुढील त्यांच्या पुढील राजसाहेबांच्या रिव्हिजन अर्जावरती निकाल झाल्यानंतर याच्यावरती पुढची काय असेल ती कोर्टाची स्टेज राहणार आहे। आता याच्यामध्ये असं आहे की राजसाहेब ठाकरे यांचा याच्या या प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नाही, फक्त त्यांच्या वक्तव्यावरून हे गुन्हा घडला अशा प्रकारची सरकारी पक्षाची केस आहे। आणि या केसच्या बाबतीमध्ये बघितलं तर आमच्या वतीनं असा अर्ज देण्यात येईल की तो राजसाहेबांचा या गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नाही, त्यांचं नाव या केसमधून वगळण्यात यावं। मनसेचे नेते शिरीष पारकर यांच्या वतीने मी स्वतः ॲडव्होकेट विजय खरात, त्यानंतर आनंदराव चव्हाण कोल्हापूरचे आणि ॲडव्होकेट सतीश कदम आम्ही तिघांनी या ठिकाणी या दोघांचं या शिरीष पारकर साहेबांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं। आणि राजसाहेबांच्या वतीने देखील आम्ही जी रिव्हिजन जिल्हा कोर्टामध्ये दाखल केली जिल्हा कोर्ट इस्लामपूरमध्ये दाखल केली त्याची देखील माहिती न्यायालयाला दिलेली आहे। त्याच्या नेमल्या तारखेची पुढची जी काय प्रोसेस होईल त्याच्यामध्ये काय आदेश पास होतील पारित केले जातील ते देखील न्यायालयाला देण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।